महाडिक कंपनीने छत्रपति राजाराम कारखान्याच्या कोल्हापूर जिल्ह्यातील सभासदांप्रमाणेच येलूरच्या 600 सभासदांना सुद्धा टोप्या घालण्याचे काम केले अशी टीका आमदार सतेज पाटील यांनी केली आहे. हातकणंगले तालुक्यातील मांडगाव इथल्या सभेत बोलताना आमदार सतेज पाटील यांनी येलूरच्या 600 सभासदांना कारखान्याकडून साखरेसह अन्य कोणतेही लाभ दिले जात नसल्याचं सांगितलं. छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्या वतीनं माणगाव इथं प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत बोलताना आमदार सतेज पाटील यांनी छत्रपती राजाराम कारखान्यात सभासदांनी सत्ता दिली तर शेतकऱ्यांना जादा दर देण्यासह शेतकऱ्यांच्या ऊस उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली. कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसाची 12-13 रिकव्हरी असताना छत्रपती राजाराम कारखान्याचा दर कमी का हा प्रश्न घेऊन या निवडणुकीत उतरलो असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. महाडिक कंपनीनं कोल्हापूर जिल्ह्यातील सभासदांना जशा टोप्या घातल्या तशाच पद्धतीनं सांगली जिल्ह्यातील येलूरच्या 600 सभासदांना सुद्धा टोप्या घालण्याचं काम केलंय अशी टीका करताना आमदार सतेज पाटील यांनी या 600 सभासदांना साखरेसह अन्य कोणतेही लाभ दिले जात नसल्याचं सांगितलं. गोकुळची लढाई आम्ही काय केली, आमचा उद्देश एवढाच होता की कोल्हापुरातले सभासद राहावेत, या ठिकाणी ते निर्णय घेतील की हा गोकुळ कुणाच्या ताब्यात ठेवायचा. आज या मंडळींनी येलूरचे सभासद केलेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल वकील साहेब की हे 600 सभासद येलूरचे, आता आम्ही माहिती काढली, ते आमचा डाव काढायसाठी काढले, म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकांना टोपी घालायसाठी या 600 लोकांना त्यांनी सभासद करून घेतलं. परंतु आता त्या 600 सभासदांच्याकडे गेल्यावर आमच्या असं लक्षात आलं की या 600 300 लोकांना किंबहुना 600 लोकांना वर्षाची जी शेअरची साखर मिळते ते सुद्धा या बाबांनी दिलेली नाही. म्हणजे ते 600 सभासद कोल्हापूर जिल्ह्यातल्या सभासदांना टोपी घालायसाठी गेले, त्यांना सुद्धा यांनी टोपी घालायला मागं पुढं बघायला नाही. ही वृत्ती या माडी कंपनीची साधारणपणे. शेतकरी संघटनेचे बाबा पाटील यांनी शेतकरी हितासाठी संघटना आमदार सतेज पाटील यांच्या पाठीशी राहील अशी ग्वाही दिली. सध्या छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची परिस्थिती वाईट असून ही परिस्थिती बदलण्याची गरज असल्याचंही बाबा पाटील यांनी सांगितलं. पंचगंगा साखर कारखान्याचे संचालक दिलीप महाजन यांनी सभासदांनी विचारपूर्वक शेतकरी हितासाठी छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यात परिवर्तन घडवावं असं आवाहन केलं. यावेळी कारखान्याचे माजी चेअरमन सर्जीराव माने यांनी मनोगत व्यक्त केलं. यावेळी भगवानराव पाटील, सुरेशराव पाटील, भरत इंगळे, विजय बन्ने, शिवाजी वडर, किरण भोसले, बाबासाहेब मक्काभाई, बाबूराव बेनाडी, अजीम मुजावर, पिंटू मरुमकर यांच्यासह माणगावमधील विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसह ऊस उत्पादक सभासद उपस्थित होते.